नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंचवीस जून दोन हजार तेवीस कर्जाचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन संवत्सर आहे सूर्याचं उत्तरा आणि चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे आषाढ महिना आहे शुक्ल पक्षाचे सप्तमी आहे नक्षत्र पूर्व आहे योग व्यतिपात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटापासून ते पाच वाजून चौतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटापासून ते सात वाजून सोळा मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापासून ते दोन वाजून अकरा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे दुपारी चार वाजून बावन्न मिनिटांनंतर हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल केंद्रयोग करेल नेप्च्युन बरोबर, बरोबर प्रतियोग करेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी बुध आणि नेप्च्युनचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे ही हे लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातील चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर योग करणार आहे वेयातला नेप्च्युन बरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी बुध आणि केंद्र योग सुद्धा होणार आहे अतिशय महत्वपूर्ण आणि संमिश्र स्वरूपाचा दिवस राहील खास करून जी काय तुमची महत्वाची कामं असतील ती दुपारपर्यंत करून घ्या ते अगदी सहजपणेपणे होताना दिसतील आज तुमच्यातला आत्मविश्वास आणि ऊर्जा खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल महत्वाची कामं तुमची अगदी सहजपणे पूर्ण होतील दुपार, हो दुपार नंतरच्या कालावधीमध्ये साधारणतः मानसिकता थोडी बदले थोडस त्रासदायक गोष्टी काही घडू शकतील तुमचे मांडलेले अंदाज चुकीचे ठरतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय दुपार नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकतील या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे कागदपत्री व्यवहार करताना काळजी घ्या जर तुम्हाला पुन्हा काही कमिटमेंट करायची असेल प्रॉमिसेस करायचे ट्रॅव्हलिंग करायची असेल तर थोडं स्वतःकडे लक्ष देणं स्वतःची काळजी घेणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या चतुर्थ हा चंद्राचं भ्रमण आहे बियातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दुपारी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या केंद्र केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाभात असणारा नेपच्यून बरोबर हा सुद्धा करणार आहे तुमच्या द्वितीयातला बुध आणि लाभातला नेप्च्यून हे परस्पर केंद्र योग सुद्धा करणार आहे दुपार मातीच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा अर्थात महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेतलीत तरी तुमची ती कामं पूर्ण होताना दिसू शकतील मात्र दुपार नंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून गैरसमजाने गोष्टी ज्या आहेत ते तणावपूर्वक निर्माण होतील त्या संदर्भात थोडं लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजासारखे काही वातावरण तयार होऊ शकेल त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड किंवा शॉर्ट टर्म ट्रेड किंवा त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय रिस्क घेऊ नका यानंतरची जे रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशी या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभातल्या हशेल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे दुपारी चार वाजून बावन्न मिनटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल तुमच्या राशीत असणाऱ्या रा बुधाबरोबर योग करणार आहे दशमातल्या नेप्चून बरोबर प्रतियोग करणार आहे तुमच्या रशियातला बुध आणि दशमातला नेप्च्युन हे परस्पर केंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील धकाधकीचं राहील मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येताना दिसू शकतील मात्र दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडासा आराम करणं पसंत कराल मात्र तो आराम मिळणं कठीण होऊन बसेल घरातल्या व्यक्तींना छोट्या मोठ्या वादविवाद होतील आणि असमंजसाचं सा, थोडंसं असामंजस्याचं सा, थोडं वातावरण तयार होऊ शकेल त्या ठिकाणी लक्ष द्या येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भातले कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस हे टाळणं थोडंसं महत्वपूर्ण राहील थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतर जे रास हे ती आहे कर्करास कर्कराश्राचा भ्रमण आहे दशमातला अर्चना बरोबर हा चंद्र योग करणार आहे दुपारी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि बेयातल्या बुधाबरोबर योग करणार आहे भाग्यातल्या नेच्युन बरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी तुमच्या बेयातला बुध आणि भाग्यातला नेपचून हे परस्पर काही सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील पैशाच्या संदर्भातली जी काही कामं असेल किंवा जे काही निर्णय किंवा ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर दुपारपांधीच्या कालावधीमध्ये करून घ्या एक सहजपणे पूर्ण करताना दिसेल तुम्हाला गुंतवणुकीच्या साधारण काही महत्वपूर्ण संकल्पना किंवा संधी तुम्हाला दुपारबंदीच्या कालावधीमध्ये मिळू शकेल तो पण नंतरच्या कालावधीमध्ये अर्थातच तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण काम करण्याकडे कल राहील परंतु कामं होणार नाही त्याने खोळून मिळेल त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन वगैरे वाढल्यासारखं दिसून येईल त्याप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये कागदोपत्री वे वर्कणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा ट्रॅव्हलिंग या संदर्भामध्ये थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या भाग्यात असणाऱ्या आशीलबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि लाभातल्या बुधाबरोबर केंद्रीय करणार आहे अष्टमातल्या नेप्चून बरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी लाभातला बुध आणि अष्टमातला नेप्चून हे परस्पर केंद्रीय सुद्धा करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील कुठल्याही क्षेत्राशी संबंधित ते दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून किंवा ते पूर्ण होताना दिसेल आणि अनपेक्षित पूर्ण सुद्धा होतील मात्र दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमचे जे काय स्पेंडिंग्स असतील खर्च असतील ते अनाठाई होत नाहीत ना किंवा खर्च करण्याच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये आर्थिक जे काय संदर्भ असतील मग ते ट्रान्झॅक्शन असतील खर्च असतील गुंतवणूक असेल किंवा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण पाहिजे संदर्भातले व्यवहार या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरचे जे रास आहे ते आहे कन्या रास कन्या राशीच्या व्ययसाना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या षष्टात अष्टमात असणाऱ्या हर्षलबरोबर राज्र त्रिकोणी करणार आहे संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल दशमातल्या बुधाबरोबर बरोबर केंद्र करणार आहे सप्तमातला नेप्चून बरोबर प्रतियोग करणार आहे दशमातला बुध आणि सप्तमातला नेप्चून हे परस्पर केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळी जर जाणवेल धकाधेकेचा जाणवेल मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसेल त्याच्यामुळे एक वेगळा आनंद तुमच्यामध्ये दिसून येईल मात्र दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडीशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका जर विबाई दोनदार बरोबर गैरसमजामुळे काही त्रासदायक घोषणा सामोरं जावं लागेल त्याचप्रमाणे दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार अजिबात करू नका यानंतर जी रास आहे ती आहे तुळरास तुळराशी तूर ज्या लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या बुधाबरोबर केंद्र योग करणार आहे षष्टातल्या नेप्चून बरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी भाग्यातला बुध आणि षष्टातला नेप्चून परस्पर केंद्रक सुद्धा होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे खास करून महत्वाची कामं तुम्ही दुपारपर्यंतच्या कालावधी घ्या ते समज हसहपणे पूर्ण होताना दिसेल वैयक्स जोडीदाराकडे बाहेर एक संपूर्ण त्यांच्या नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस दुपारपर्यंतचा चांगला राहील नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काही त्रास दिसून येते त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल तर थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच षष्टात असणाऱ्या हर्चलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे संध्याकाळी सहा चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेप्च्युनबरोबर प्रति योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमच्या अष्टमातला बुध आणि पंचमातला हे परस्पर केंद्र करणार आहे तुमचं जे काही आर्थिक संदर्भामध्ये किंवा खास करून तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कामं असतील ते दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये उरपून किंवा अतिसंदी सहजपणे पूर्ण होणार तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतो दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील मित्रपरिबराबरोबर गैरसमजामुळे छोट्या मोठ्या गोष्टीने गोष्टीमुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष द्या झटपट फायद्याच्या मागे लागू नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही व्याधीने त्रस्त असाल तर त्याचे काही लक्षणं तुम्हाला दिसू शकतील एकंदरीत एक येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये पैशाच्या संदर्भातले व्यवहार याकडे काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे पंचमात असणारा हा शलबरोबर हा चंद्र त्रिपुनयोग करणार आहे संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमात असणारा बुधाबरोबर केंद्र योग करणार आहे चतुर्थातील नेप्स बरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी सप्तमातला बुध आणि चतुर्थातलं नेपचून हे परस्पर केंद्र करणार आहे आजचा दिवस हे महत्वपूर्ण राहील सकाळपासूनच तुमच्यामध्ये जबरदस्त आनंद ऊर्जा उत्साह हा खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल महत्वपूर्ण कामं दुपार आधी पूर्ण करून घ्या ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील बागायचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिका बरोबर बर थोडस असमंजस वातावरण तयार होईल त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी होऊ शकेल त्या ठिकाणी लक्ष देणं सतर्क राहणं गरजेचं राहील <laughs> यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर मकरराशा आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थ असणाऱ्या हर्जलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यात भ्रमण करेल षष्टात असणाऱ्या बुधाबरोबर केंद्रयोग करणार आहे तृतीयातल्या नेप्च्युन बरोबर प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी षष्टातला बुध आणि तृतीयातला नेप्च्यून हे केंद्रयोयोग सुद्धा करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे मिळण्याची शक्यता जास्त राहील मात्र दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे किंवा तुम्ही त्याच्यातून पूर्णपणे कॉन्फिडंट असाल तरी सुद्धा घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या खास करून जे का तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचं सुद्धा कागदपत्री व्यवहारामध्ये थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील त्यानंतरची जी रास आहे ते आहे कुंभरास पाच सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे असणाऱ्या असणारा बरोबर हा चंद्रोणय करणार आहे संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल पंचमात असणारा बुधबरोबर केंद्रयोग करणार आहे द्वितीयातला नेपचून बरोबर प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे पंचमातला बुध आणि द्वितीयातला नेपचून हे परस्पर केंद्र सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक युद्ध नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे वैवाहिक उडदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो मात्र दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त आल्यासारखं वाटेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्म ट्रेडमध्ये मोठे रिस्क घेऊ नका जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथेसुद्धा गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या षष्टस्थानात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि चतुर्थात असणारा बुधाबरोबर केंद्र करणार आहे तुमच्याच राशीत असणारा नेप्च्युन बरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी चतुर्थातला बुध आणि तुमच्या राशीतला नेपचून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे चा दिवस आहे तो महत्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण आयडियाज किंवा घडामोडी दुपारपर्यंतच्या कालामध्ये घडू शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात जे काही महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील किंवा कामं करायचे असतील ते तुम्ही दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये हाती घेऊ शकता दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक छोट्या मोठ्या गोष्टी वातावरण तयार होऊ शकेल त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल त्यांच्या सुद्धा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये गैरसमजाचं वातावरण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील तर थोडंसं त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक पंचवीस जून दोन हजार तेवीस करता तर संपूर्ण राशीवर आपल्याला राशीवर कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा